जगासमोर कोरोनाचे महाभयंकर संकट उभे आहे. या संकटावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलाय, तर राज्यात संचारबंदी लागू केल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. याचा फटका नाशवंत असणाऱ्या फुलाच्या व्यावसायिकांना देखील बसलाय. ना कोणते कार्यक्रम ना समारंभ, त्यामुळे ही फुले द्यायची तरी कुठे असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा आहे. त्यामुळे ऐन हंगामात विक्रीस आलेली पॉली हाऊस मधील जरबेरा फुले कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला बांधावर फेकून द्यावी लागत आहेत. तोड्याला आलेल्या जरबेरा फुलांना मागणी नसल्यानं फुल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. एरवी विविध कार्यक्रमांची शोभा वाढवणारा जरबेरा कोरोनामुळे बांधावर कोमेजून वाळतोय असं चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. स्ट्रक्चर व लागवड साहित्य प्लांटेशनचा खर्च 30-30 लाखाची दोन्ही तासे 60 लाख रुपये खर्चून मी ग्रीनहाऊस शेती जरबेरा शेती केलेली आहे. सदर शेतीचे कामकाज व्यवस्थित चालू असताना आलेला कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे माझी दैनंदिन निघणारी फुले 7-8 हजार नग डेली मी काढून फेकून देत आहे. त्यामुळे माझे नुकसान होणार आहे. आता लग्न सरायचा सीझन आहे, त्यामुळे 4-5 रुपये प्रतिमेग रेट चालू होता, त्यामुळे 30-40 हजार रुपयांचे नुकसान चालू झालेले आहे. लाखो रुपये खर्चून उगवलेल्या फुलांना मागणी नसल्यामुळे या शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडच मोडलंय. त्यामुळे कोरोनाचं वादळ थांबल्यानंतर शासनानं जिल्ह्यासह शेतातील नुकसानग्रस्त पॉलीहाऊसधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.